नमस्कार, मी धनश्री नाईक तुम्हाला आज माहिती देत आहे आव्हाणे गावातील निद्रिस्त गणेश मंदिराची. हा लेख लिहिला आहे श्री बापट आणि सुमेधा दिवाण कट्टी यांनी. काही ठिकाणी इतकी वेगळी आणि तितकीच सुंदर असतात की इतके दिवस आपण हे कसे काय पाहिले नाही असे वाटून जाते. नगर जिल्ह्यातले अगदी वेगळे ठिकाण, खरे तर उभ्या महाराष्ट्रातले हे असे एकमेव मंदिर असावे. निद्रिस्त हनुमानाची मंदिर आपल्याला खुलताबाद लोणार इथे पाहायला मिळतात, पण निद्रिस्त गणेशाचे मंदिर हे एकमेव द्वितीय असलेले ठिकाण असावे. नगर जिल्ह्यातील तिसगावपासून अंदाजे 15 किलोमीटर अंतरावर आहे आव्हाणे हे गाव. मुख्य रस्त्यावरून गावात जाणाऱ्या रस्त्यावर एक सुंदर कमान बांधलेली आहे. गावात पूर्वी दादोबा देव नावाचे गणेश भक्त राहत होते. ते दरवर्षी मोरगावची वारी करायचे. वयोमानाप्रमाणे त्यांना वारी करणे झेपेना. तेव्हा त्यांना मोरगाव गोसावींचा निष्ठांत झाला की आता त्यांनी वारी करू नये. तरीसुद्धा निस्सीम गणेश भक्त दादोबांनी आपला हट्ट सोडला नाही आणि ते वारीला निघाले. वाटेत असलेल्या ओढ्याला मोठा पूर आला होता. मोर्याचे नाव घेऊन दादोबा त्या ओढ्यात उतरले खरे, पण पाण्याच्या त्या प्रचंड प्रवाहाबरोबर लांब वाहत गेले. वाटेत असलेल्या एका बेटावर ते थांबले. तेव्हा त्यांना गणपतीचा दृष्टांत झाला की मीच तुझ्या गावी येतो. कालांतराने दादोबा देवांचे निधन झाले. त्यानंतर आव्हाणे गावातील एक शेतकरी शेत नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ कुठल्याशा वस्तूला लागून अडला. पाहतात तो काय, एक स्वयंभू गणेशाची मूर्ती जमिनीत होती. दादोबा देवांच्या मुलाला गणोबा देव याला दृष्टांत झाला की ती मूर्ती आहे तशीच असू दे, त्याच अवस्थेत तिची पूजा कर. ती मूर्ती म्हणजेच हा निद्रिस्त गणेश होय. मूर्तीच्या छातीवर नांगराच्या फळाची खूण अजूनही दिसते. प्रशस्त बांधलेल्या मंदिरातील गाभाऱ्यात जमिनीखाली 2 फुटावर स्वयंभू गणेश मूर्ती आहे. गर्भगृहात एका कानोड्यात ज्या गणेशाच्या मूर्ती आहेत त्या दादोबादेव आणि त्यांचा मुलगा गणोबादेव यांच्याच आहेत असे सांगितले जाते. पूजेतील मूर्ती मात्र फक्त हीच निद्रिस्त गणेशाची. संकष्टी, अंगारकी आणि माघी गणेशोत्सव इथे मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिराचे प्रांगण प्रशस्त फरसबंदी आहे. चारही बाजूंनी भिंतीलगत मोठा ओटा बांधला आहे. सुंदर असा सभामंडप नुकताच बांधून घेतला आहे. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी हे मंदिर बांधून दिले. तसेच दादोबा देवांच्या वंशजांना वतन म्हणून जमिनी दिल्या गेल्या, त्यामुळे त्यांची नावे जहागीरदार भालेराव अशी पडली. निद्रिस्त गणेशाचे हे आगळे वेगळे आणि महाराष्ट्रातील बहुधा एकमेव मंदिर मुद्दाम वाटवाकडी करून जाऊन पाहण्याजोगे आहे. नक्की भेट द्यायला विसरू नका. हा लेख आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लिंक शेअर करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.